Tetnet. Tetnet. डाळिंबाच्या झाडाला फूल आलं आहे बघा मस्त. अजून पण आहेत, हे जरासं मोठं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. पिकलेले देवडीस काय मी खाणार. थांब ना, हलवू नको, जरा थांब. ती बुत्ती काढ सोनू तू. ती कच्ची यार, ती उद्या पिकणार. थांब थांब, ती खाली खालची काढ, चल दाखव त्याच्याकडे. हा काढ काढ काढ, दोन्ही काढते. ती पण काढ काढ. अजून एक इकडे आहे, इथे कुठेतरी होती खाली, खिडकीतून दिसत होती. का इकडे कुठेतरी होती? ते बघ, ते बघ आतमध्ये तिथे दोन मालबेली. काय खाल्ली? मालबेली खाल्ली. पोटात गेली त्या कच्च्यात. नाही, खिडकीतून इथे कुठेतरी एक दिसत होती, मला दिसत नाही. ये इकडे इकडे. अरे देतो जरा, थांब ना. पण ठीक आहे, ती मच्छर चावते ती बघ. काढायला नाही असो नू. भाजी लावली त्याने ही, मला वाटतं दुसरी माती टाकली आणि त्याच्यात. इथे जरा असं क्राफ्टचं काम करत बसली आहे. अजिंक्य झोपलाय, तोपर्यंत म्हटलं करून घेऊया, नाहीतर तो करायला नाही देत. तर उद्यासाठी एक थोडंसं क्राफ्टचं काम करून घेते, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच काय काय बनवते ते. हॅलो, नमस्ते. मी गंगा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 31 मे आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता मी आली जाते किचनमध्ये. गुलाबजामून बनवायचे आहेत मला, तर त्याच्यासाठी अजिंक्य झोपलं आहे तसं म्हटलं बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी आली आहे आणि आजचं वातावरण दाखवते कसं झालं आहे पावसाळ्यासारखं. पाऊस आला तर बरंच होईल, कारण खूप गरमी वाढली आहे, खूप गरम होतं खूप जास्त. तर पाऊस पडला तर जरा थंड तरी होईल. तर बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. इथे एक बगळा येऊन बसला आहे, आत्ताच माझ्यासमोरच येऊन बसला. आणि ही पाठीमागची बाजू आहे, त्याच्यामुळे सगळी झाडं आहे तिकडे, जंगलसारखं आहे. तर हे साफ करून घेतलेलं, त्याच्यामुळे एवढं इथे झाडं नाही आहे. भरपूर पक्षी येतात वेगवेगळे इकडे आणि रानकोंबड्या वगैरे पण असतात. ढग आलेत सगळे. आता मी जाते अगोदर किचन. आता मी जाते अगोदर किचनमध्ये. पाऊस पण येईल, पाऊस आला तर बरंच होईल. तोपर्यंत मी गुलाबजामून बनवून घेते, खूप पण व्हायचे आहेत. तर बघते जमेल तेवढे बघणं होते. आता अजिंक्य उठायच्या अगोदर, तो उठला की मग काही करायला नाही देत. गिफ्ट्सचं पाकिट आणलेलं आहे, 100 गुलाबजामुनचं आहे, अर्धे बनवायचे. हे कसलं फेविकोल आणलं?
गुलाब जामुन फ्राय केलेले ते आता मी पाक बनवलं आहे, तर त्याच्यामध्ये घालून भिजत ठेवते रात्रभर, म्हणजे उद्यासाठी आम्हाला मिळतील. आज आहे 1 जून आणि आता सकाळचे वाजले 9:30 आणि आता मी हे व्हिडिओ चेंज करते. काल संध्याकाळी गुलाबजामुन बनवून झाले, त्याच्यानंतर काही व्हिडिओच नाही बनवला, तर आता ह्या व्हिडिओ चेंज करते. आणि कालपासून पावसाची वाट बघतोय, कालपासून वातावरण तसंच आहे, संध्याकाळपासून आता पण सकाळचं वातावरण तसंच आहे आणि ऊन पण नाही आलं आहे. आता संध्याकाळपर्यंत पाऊस पडेल कदाचित, पण बघू पडतो आहे का. आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.